अनंत प्या आनंदी रहा। जेवढी परीक्षा मोठी तितकाच त्याचा रिझल्ट सुद्धा मोठा, यासाठी धैर्य ठेवा। येत्या 100 दिवसात दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनी एमकॉल युनिट मधून प्रोडक्शन सुरू करेल। नवे तर संपूर्ण देशात सुरू झालेल्या जैव इंधन क्रांतीत दोडामार्ग बायोफ्युल्स कंपनीचं ऐतिहासिक काम असेल असा विश्वास संपूर्ण भारतभर जैव इंधन निर्मितीसाठी काम करणाऱ्या मीरा क्लीन फ्युल्स लिमिटेड कंपनीचे सिनियर प्राईम बीडीए कार्तिक रावल यांनी व्यक्त केलाय। संघर्षाचा काळ संपलाय, आता फळ चाखण्याचे दिवस आलेत, म्हणूनच आज झालेला भूमिपूजन सोहळा हा येथील कंपनीसाठी सुवर्ण क्षण असल्याचं अभिमानाने जाहीर केलंय। मीरा क्लीन फ्युल्स लिमिटेड आणि दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि दोडामार्ग क्लीन फ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनी आणि दोडामार्ग क्लीन फ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एमकॉल युनिटचा भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात शुक्रवारी 2 डिसेंबरला पार पडला। यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर एमसील कंपनीचे सिनियर प्राईम बीडीए कार्तिक रावल आणि कंपनीचे सिनियर प्राईम बीडीए श्रीकांत कर्जावकर, सिनियर बीडीए सागर सांगेलकर, मालवणचे एमपीओ वैभव पवार, कणकवलीचे दिगंबर रासम, देवगडचे राजेंद्र खडगे, बेळगावचे आणि सौंदत्तीचे एमपीओ, वेंगुर्लेचे संचालक उगवेकर, कुडाळचे प्रशांत शेलार, जमिनी मालक रामा सड्जी, पोलीस पाटील संजय गवस, दोडामार्ग बायोफ्युल्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर आदी उपस्थित होते। गेली 2 वर्ष दोडामार्ग तालुक्यात दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनीनं जी मेहनत घेत गावोगावी ग्राम उद्योजक आणि गाव प्रतिनिधी यांची मोट बांधली आहे, त्यांच्याच उपस्थितीत हा सासोली भटवाडी इथं एमकॉल युनिटसाठी घेतलेल्या जागेत युनिटचा दिमागदार भूमिपूजन सोहळा पार पडला। भूमिपूजन हरिहर मयेकर आणि दिव्य मयेकर या उभयतांनी केलं, तर पहिली कुदळ एमसीएल कंपनीचे कार्तिक रावल यांनी मारली। प्रास्ताविक हरिहर मयेकर यांनी केलं। माझ्या ग्राम उद्योजकांनी आणि आमच्या चॅनल पार्टनर्सनी मागच्या 1.5 वर्षापासून जे 250 वर प्रत्येक देवळात, वाडीवाडीत, ग्रामपंचायतीत, घराघरात जाऊन जी मेहनत घेतलेली आहे, अक्षरशः रात्री 10:30-11 वाजेपर्यंत मीटिंग घेतलेल्या आहेत सर, आणि अशी वेळ आहे की अक्षरशः भिकुर्लीत जाताना रस्त्यावर आम्हाला गवे रेडे, ज्याला आपण म्हणतो, ही अशी रानटी जनावरंसुद्धा सकाळी 7 वाजता लोक आडवी आलेले आहेत, प्राणी आडवलेले आहेत, आणि असं असतानासुद्धा माझी ही संचालक मंडळी तिथपर्यंत पोचलेली आहे। अशा या सर्वांच्या संचालक मंडळाचं जे फलित आहे किंवा ह्या तुमच्या MVP ओनर्स, MVP एंटरप्रेन्युअर्स आणि चॅनल पार्टनर जी मेहनत घेतलेली आहे, त्या सर्वांचा आज जो रिझल्ट आहे तो म्हणजे भूमिपूजनाचा हा जो आजचा सोहळा आहे तो आपल्या सर्वांसमोर व्यवस्थित छानपणे पार पडत आहे। आचारसंहिता असल्यामुळे बरीचशी लोक सर आज येऊ शकली नाही, आमचा अंदाज होता एक आमची सर्व मंडळी आज येतील, पण ओके, वी हॅव टू प्रोसीड। सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जो ग्राम उद्योजक आणि चॅनल पार्टनर्स यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमुळे आज आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत। असं असूनसुद्धा बरेच काही शंका, कुशंका, अफवा ह्या वेगवेगळ्या लोकांमार्फत काही आमच्यापर्यंत येतात, कानावर येतात, पण मी तुम्हाला विनंती करतो, MCL कंपनीचा जो स्ट्रॉंग सपोर्ट तुम्ही आत्ताच पाहिलं, श्याम सर लाईव्ह त्यांची मीटिंग चालू असताना लाईव्ह येऊन आपल्याबरोबर दोडामार्ग हा जो आमचा तालुका आहे, कर्नाटक
महाराष्ट्र आणि गोवा एक्झॅक्टली बॉर्डर लेवलला आहे, इग्नोर्ड आहे. आणि असं असतानासुद्धा एक व्यक्तिमत्व, एक कंपनी आमच्या थोड्याशा मेहनतीमुळे जर आम्हाला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून देत असेल आणि आमच्या तालुक्यामध्ये एवढा जर रोजगार निर्मिती करत असेल, आमच्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी मदत करत असेल, आमच्या शेतकऱ्यांना इन्कम सोर्स करून द्यायला मदत करत असेल, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रोजेक्टमुळे आमच्या तालुक्याचं स्थलांतर थांबवणार आहे, जे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी माझी ओळख थोडक्यात सांगतो. मी केमिकल इंजिनियर आहे, सध्या दुबईत जॉब करतो. मागची 10 वर्ष मी एकुलता एक मुलगा, पण आईवडिलांचं आमचं घर सोडून, माझं गाव सोडून मी दुसऱ्या देशात आहे. ही अशी माझ्यासारखी कित्येक माणसं ह्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातनं मुंबई, पुणे, गोवा अशा वेगवेगळ्या राज्यात आहेत. पण असं न करता जर आपण आपल्या तालुक्यात 500 रोजगार निर्मिती होईल कमीत कमी म्हणजे सुरुवातीची, आणि त्यानंतर इनडायरेक्ट रोजगार जे आहेत ते 1.5 ते 2000 जर आपण पोहोचत असू, तर हा प्रोजेक्ट निश्चितपणे आमच्या तालुक्यासाठी, सावंतवाडी, देवगड म्हणजे आपल्या 8ही तालुक्यांसाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निश्चितपणे फलित रूपात आपल्यासमोर येणार आहे. या अशा प्रोजेक्टबद्दल जी काही कोणी जर अफवा उठवत असतील किंवा कोणी काही बोलत असेल, तर त्या लोकांना आपण कामातून उत्तर द्यायचं आहे. कोणीही कृपया, मी सर्व ग्रामोद्योगाकडे विनंती करतो, चॅनल पार्टनर्सना विनंती करतो, तुम्हाला खूप सहन करावं लागत असेल, कारण कदाचित मी तिथपर्यंत पोहोचत नसेल तुमच्या ग्रामस्थांपर्यंत ज्यांनी तुमच्याकडे मेंबरशिपकडून काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, पण तुम्हाला दररोज सहन करावं लागत असेल. पण मी तुम्हाला इथं शब्द देतो कार्तिक सरांच्या आशीर्वादाने, येत्या 3 ते 4 महिन्यात इथं आपण एमकोल युनिट चालू करणार आहोत. एवढे 2 शब्द बोलून मी माझं महत्त्वाची एक सूचना सरांनी केलेली आहे ती पण सांगतो. बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की बायो CNGचा जो प्रोजेक्ट आहे तो का अजून तिथं कामकाज सुरू झालं नाही. मंडळी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सरकारी काम आणि 9 महिने थांब. मागचे अक्षरशः 7 ते 8 महिने इंडस्ट्रीयल NA साठी आम्ही जो प्रयत्न केला आहे, अगदी ग्रामपंचायत NOCपासनं, तहसीलदार NOCपासनं, प्रांत NOCपासनं, फायर अँड सेफ्टी NOC, टाऊन प्लॅनिंग, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि डेप्युटी कलेक्टर, निवासी कलेक्टर आणि कलेक्टर मॅडम, इथपर्यंत हे जे सगळं गाडा आहे ते पुढे नेणं हे फार जिकिरीचं आहे. तुम्हाला स्वतःलाच माहिती असेल, एखादा 7-12 दाखला जरी आपण ग्रामपंचायत घेताना किती त्रास आणि किती वेळ आपल्याला काढावा लागतो. पोलीस पाटील साहेब माफ करा, पण ही जी सत्यस्थिती आहे. ओके, तर अशा वेळ असताना इंडस्ट्रीयल NA ही कम्प्लीट करायला, कारण बिनशेती करण्यासाठी सरे बांबरला आम्हाला वेळ गेला. पण एक चांगली न्यूज आहे, ह्या आठवड्यात सावंतवाडी तालुका आणि आमचा दोडामार्ग तालुका ह्या दोघांनाही इंडस्ट्रीयल NA खात्रीलायक मिळणार आहे. कलेक्टर मॅडमची ऑलरेडी साईन झालेली आहे आणि आपण निश्चितपणे झरेबांबरला सुद्धा काम चालू करू. त्यामुळे सर्व लोकांनी विरोधी शब्द न करता, नकारार्थी भावना न बाळगता, जेवढे तुम्ही पॉझिटिव्हिटी आतापर्यंत दाखवली आहे, जेवढा विश्वास केलेला आहे, विश्वास दाखवला आहे, तेवढा असाच पुढे दाखवा. आणि हे युनिटचं आपण काम हे त्या 8 ते 10 दिवसातच आपण इथं लाईव्हली सुरू करू आणि 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत आपण लाईव्ह प्रोडक्शनला आणू, असं मी कार्तिक सरांच्या वतीने सांगू इच्छितो. तुम्ही सगळ्यांनी एक पिक्चर बघितलं असेल, पिक्चरचं नाव मिशन मंगल, बघितलंय का? नक्की. त्यात एक गाणं आहे माहिती आहे, कहते ते लोक पागल नाही आहे तू, देंगे वही सलामिया. जेव्हा एखादा नवा प्रकल्प, नवा विषय या दुनियेत जेव्हा कधी सुरू झाला, त्या सांगणाऱ्याला, बोलणाऱ्याला लोकांनी येडच काढलं. हे इतिहास आहे, म्हणजे इथे होतंय की तिथे होतंय याच्यातला विषय नाही. ते आधी पण होत होतं, आज पण होतं आणि भविष्यात पण तेच होणार आहे. पण जेव्हा तो व्यक्ती तो करून दाखवतं, मग अख्खं जग त्याच्या मागे जातं. बरोबर ना? बिझनेस करायला लोक म्हणतात पैसे लागतात. बरोबर लागतात ना? धीरूभाई अंबानीकडे होते का पैसे घेऊन आले होते का? ते त्यांच्या मुलांकडे आहे, त्यांच्याकडे होते. लोक म्हणतात टेक्नॉलॉजी लागते, तुमच्याकडे तेवढं तंत्रज्ञान लागतं. कितीतरी इंडस्ट्री अशी आहे, जेव्हा त्यांनी तो कॉन्सेप्ट सुरू केला तेव्हा ती तंत्रज्ञान नव्हतंच. उदाहरण दिलं तर टेस्ला मोटर गाड्या बनवतो आहे बॅटरीची, भले ते एक वेगळा विषय आहे, पण ते नव्हतं तेव्हापासून ते बोलत आहे. MCL बोलते आम्ही गवतापासून CNG बनवणार. मी 2019 म्हणजे 2019-20 कोरोनाच्या आधी जेव्हा शेतकरी प्रदर्शनी असायची तेव्हा आम्ही जायचो आणि माझा डायलॉग असायचा, गवतापासून CNG, गवतापासून CNG असं मी बोलायचो. तिथे तर लोक असे यायचे, असे बघायचे, हा येडा आहे की मला येडा बरोबर. पण त्याच्यानंतर 10-12 महिन्यांनी आपले केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी बोलायला लागले की आमच्या इथे आता गवतापासून CNG बनणार आहे,
मग लोक आमची पेपेट शोधून शोधून फोन करायला लागले की बाबा कुठे आहे, यांना शोधा, हे बोलत होते 10 महिना आधी, आपण तेव्हा झोपलो होतो जागेवा. तर विषय असा आहे की परीक्षा सगळ्यांची होते, कुणाची कमी होते कुणाची जास्त होते. पण एक प्रकृतीचा नियम तुम्हाला सांगतो, ज्याची जेवढी मोठी परीक्षा त्यातला तेवढं मोठं फळ, हे हमेशा लक्षात ठेवा. तर आज मी इथे बोलायला उभा झालो आहे, पण माझा आधी मयेकर सर बोलले, सागर सर बोलले, कर्दवकर सर तर माझे सिनियरच आहे ॲक्च्युली आणि ग्रेट आहे. पण ह्यांना ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता मी बोलायचं की नाही बोलायचं, एवढं जबरदस्त बोलताय लोक. हां, हे आमच्यासमोर गप राहायचे तेव्हा आणि आता आम्हाला शिकवत आहे सगळे बघा. तर एक आनंद म्हणजे मला ॲक्च्युली जर सांगू ना, आज मला बोलण्यापेक्षा ना आज मला संतोष मिळतोय, आनंद मिळतोय, खुशी मिळते की मी आज एक असा जागेवर आहे जिथे खरंच कामाची सुरुवात झाली आहे. मित्रांनो, खूप लोक बोलतात तुमची बायो सी एन जीची फॅक्टरी कधी लागणार, कदाचित त्यांच्याकडे माहिती नसेल. पहिली फॅक्टरी महाराष्ट्रामध्ये रायगडमध्ये कोलाडमध्ये प्रोडक्शनमध्ये आहे आणि आपण तिथून सी एन जी बनवलेलं आहे, गाड्यांमध्ये भरलेलं आहे. त्याशिवाय 48 असे साईट आहे भारतभर जिथे काम सुरू आहे प्रॉपरली. पहिल्या फेजचे कामं संपलेले आहे आणि दुसऱ्या फेजचे कामं पण 15 साईट आहे, त्यांच्या अकाउंटला ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन तिथे पण कामं सुरू आहे. पण विषय असा आहे जे सरांनी म्हटलं की आपण बायो सी एन जी किंवा बायोगॅस बनवतोय आणि हा एक इंधन आहे, इंधन म्हणजे एक्सप्लोजिव्ह, आणि याला वेगवेगळ्या परवानग्या लागतात. मला सांगा तुम्ही, इथे एक ग्रहस्थ आले कर्नाटकवरनं, त्यांचा पेट्रोल पंप आहे. मी त्यांना विचारलं की जर बिना परमिशन पेट्रोल पंप लगा सकते हो क्या, म्हणजे नाही छू भी नाही सकता का, रिस्क आहे ना. तर आपल्याला पण तीच परीक्षा द्यावी लागते आणि त्यामुळे आपलं थोडंसं काम पुढे मागे होतं. पण मी ॲक्च्युली याला पुढे मागे नाही मानत. जेवढं तुमचं काम लेट होणार ना, तेवढे तुम्ही मजबूत होणार, तेवढं तुम्ही संघर्ष करणार, लोकांचे उत्तर देणार, आणि ही टीम अशी टीम असणार ना जी कोणाला वाकणार बी नाही आणि घाबरणार बी नाही. हमेशा लक्षात घ्या, जर मी सावंतवाडी टीमबद्दल बोललो तर मी ॲक्च्युली सागरवर थोडंसं चिडलोच होतो आज, आम्हाला सावंतवाडीचे सीपी नाही दिसले चॅनल पार्टनर. मी सगळ्यांना ओळखतो, ऑफिसवाले दिसले मला पण सावंतवाडीचे चॅनल पार्टनर नाही दिसले, आणि म्हणून मी थोडंसं तुला बोलणार आहे नंतर. पण महत्त्वाचं असं आहे की त्या टीमने खूप संघर्ष केला आहे, गावोगावी चालत जाऊन, सायकलवर, पाऊस, उन्हाळा. मला आज पण तो इन्सिडंट आठवतो आहे, 2 मी इथे बोलतो. एक, जेव्हा हे सदस्य बनवायला गेले होते तेव्हा एक महिला होती, त्यांनी ते सगळं ऐकलं, तिला कळलं की आमच्यासाठी काहीतरी करताय, आम्हाला रोजगार देणार आहे, आमच्या मुलांसाठी CSR फंडमधनं एज्युकेशनसाठी लायब्ररीसाठी खर्च करणार आहे. त्या मुलीला एवढं आनंद झाला आणि त्या आनंदात ती म्हणजे ती पळाली पैसे घ्यायला, आणि 3-4 फुटाची भिंत होती, ती भिंत ओलाडून गेली, सरळ पळत गेली. मग ती आली, सागर बोलला पैसे आणले सर, दादा पैसे घ्या, तर ते बोलले नाही आधार कार्ड पण पाहिजे. परत ती गेली तशी पळत गेली, मग परत आली, सागर बोलला थांबा असं नाही, तुम्ही करा हे करा. तर असं लोकांचं कमिटमेंट आहे. मला आणखीन एक सावंतवाडीचं इन्सिडंट आत्ता पण आठवतं की पूर आलं होतं, बरोबर ना, पूर आलं होतं, घरात पाणी घुसलं होतं, हे लोक त्यांना भेटायला गेले. ते चॅनल पार्टनर, खरं सांगू तर हे आमच्यासाठी दैवत आहे, हे चॅनल पार्टनर नाही आहे, यांना आम्ही वंदन करतो, प्रणाम करतो. ते त्यांच्या घरात रडत होते, आणि रडायचं कारण काय होतं, घरात नुकसान झालं म्हणून नाही, ते सदस्याचे फॉर्म भरले ना ते भिजून गेले, त्याच्यासाठी ती बाई रडत होती. हे आहे कमिटमेंट. आणि मला सांगा, डॉक्टर श्याम गोलप सर जे कलेक्टर आहे, MBBS डॉक्टर आहे, डॉक्टर लवेश जाधव डॉक्टर आहे, प्राची मॅम सायंटिस्ट आहे, हे लोक असे लोकांना कधी फसवू शकतात का, कधी शक्य आहे का? जर एवढंच लोकांना कळलं ना तर त्यांच्या मनात कधीच नकारात्मक विचार येऊच शकत नाही. 23 जानेवारी हा दिवस आहे 2018 जेव्हा मी निर्णय घेतला होता की मी फुल टाईम MCL करणार. मी त्याच्या आधी बिल्डर होतो, आज पण आहे, शिक्षण MBA आहे, MBA HR मार्केटिंग 2010 केलं, प्रोफेशनल MBA परत 2012 केलं, आणि चौथं MBA चालू आहे, वेळ भेटत नाही म्हणून करत नाही. MCOM आहे, ठीक आहे, भरपूर डिप्लोमा डिग्री केली आहे, कम्प्युटर्स मास्टर आहे, मल्टीमिडिया मास्टर्स आहे, म्युझिशियन आहे, खूप काय आहे. पण हा विषय असा आवडला की मला ह्याला करायचं, पण त्याच्या आधी 3 महिने मी अभ्यास करत होतो. तर मला 5 MCL बरोबर झाले, माझी कोणती फॅक्टरी लागली आहे का? तुमचं तर भूमिपूजन होतं, माझं ते पण होत नाही. हां, तर मला कुठे भीती वाटते का? नाही ना, कारण आपल्याला दिसतंय की आपण काय करतो. जर मी आता मुंबईवरनं इथे आलो, दिवसात आलो की रात्रीला आलो, कधीही आलो, तर रात्रीला आलो तर हेडलाईट गाडीची, आणि दिवसात आलो तर रस्ता वेडा वाकडा असतो, टर्न होतो, तर जेवढं आपलं गाडीच्या नजरेतून दिसतं तेवढा रस्ता दिसतो ना. मग पुढे गेलं की पुढचा रस्ता दिसतो. रात्रीला हेडलाईटमध्ये गाडीचं आलो तर पुढे गेलो की
हेडलाईन जेवढी लांब जाते तेवढा रस्ता दिसतो. ज्या लोकांना हा विश्वास आहे की हा रस्ता हा मार्ग माझा मंजिलला जातोय, त्यांच्या काम होणार, फॅक्टऱ्या लागणार, त्याचा चंकाच नाही आहे. तर ज्याला स्वतःलाच विश्वास नाही त्याचं काय होणार, त्याचंही करू ते तुमचं बघून करणार, त्यांनाही सोडणार नाही, कारण ते विश्वास करून आले. ते तालुक्याचे 10 लाख दिलेला असलेला व्यक्ती असू द्या, MBP चे 1.5 लाख दिलेला व्यक्ती असू द्या, किंवा 110 रुपये की 500 रुपयांनी सदस्य बनलेला आमचा शेतकरी असू द्या, हे सगळेच आमच्यासाठी मौल्यवान आहेत. या सगळ्यांची आम्हाला काळजी आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय, लोकांना पहिले वाटत पैसे जमा करताय आणि पळून जाणार आहे. आजपर्यंत MCLनी शेतकरी सदस्य बनवलेले पैशाचे 1 रुपया घेतलाय का? कोणाचाही. 800 तालुके, करोडो रुपये जर पळणारा असला तर येऊन गेला असता ना, कशाला ठेवलं असतं तुमच्याच अकाउंटमध्ये, शेतकरी कंपनीच्या अकाउंटमध्ये? तर सिम्पल आहे, MCL पैशासाठी नाही आहे, MCL हे मिशनसाठी आहे, मिशन. आणि हे ऑलवेज काळजी घ्या, लक्षात ठेवा, डॉक्टर श्याम सरांवर विश्वास ठेवा. MBBS डॉक्टर, कलेक्टरची पोस्ट, माझ्यापेक्षा 3 दिवस मोठे फक्त, अविवाहित. काय गरज आहे एवढं त्रास घ्यायची? पैसा आहे, पोझिशन आहे, मान आहे, सन्मान आहे, मस्त मे दोर मेरे दो, हा हम दोर हमारे दो करू शकतात ना, काय गरज आहे? म्हणजे कशाला आपल्यासाठी त्रास घ्यायचा? कोणी उठतो आणि विचारतो हे फॅक्टरी कब लगाय का भाई? अरे बाबा तू तुझं काम कर, ते त्यांचं काम करताय. पण महत्वाचं असं आहे की एका व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याला दिलंय, पूर्ण संघर्ष केला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या प्रेरणाने जे मिशन त्यांनी चालू केलं, तर 23 वर्षात त्यांना किती चॅलेंजेस आली असेल, किती संघर्ष झाला असेल. आपल्याला 2 वर्षात आपण इकडे तिकडे होतो, काही लोक तर 2 दिवसात होतात आणि काही 2 तासात नेगेटिव्ह होतात लगेच. ही मानसिकता आहे ना भारताची नव्हती. आपला देश, आपले लोक हे जगावर राज करत होते. अंग्रेजाचा आधी असा काळ होता की आपण 60% इंडस्ट्री बिझनेस जगातला कंट्रोल करायचो. आज इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे, सगळेच मानतो. किती लोक त्यांना फॉलो करतात मनापासून? किती लोक करतात? काय झालं की आपण पळालो? महाराजांनी जेव्हा स्वप्न बघितलं की मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे, तेव्हा त्यांच्याकडे ना सेना होती ना पैसे होते. ज्यांच्या विरुद्ध लढायचं होतं त्यांच्यासाठी त्यांचे वडील काम करत होते, तरी त्यांनी स्वप्न बघितलं की मी हे करणार म्हणजे करणार, आणि करून दाखवलं ना. मग त्यांचेच बाळक आहोत ना आपण, त्यांचेच पुत्र आहोत, त्यांचाच परिवार आहोत. मग आपल्याला कशाला भीती वाटते? आपल्याला का शंका वाटते? वाटायलाच नाही पाहिजे. आणि याचं एक उदाहरण देतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास कसा होता याचं एक तुम्हाला खरं उदाहरण देतो. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा तिथे रायगड किल्ल्यावर 2 मोठे हत्ती होते. आता त्या किल्ल्यावर आता पण गेलो ना तरी चढायचे वांदे होते. ते रोपवेने गेलं तर मला माहीत नाही की वरती जाणार आहे की खाली जाणार आहे, म्हणजे एवढं डेंजर आहे ते चढणं, घोडे पण कठीण आहे. त्याच्यात वरती 2 मोठे मोठे हत्ती. आणि त्यावेळी अंग्रेजांची एंट्री झाली होती भारतात जस्ट, तर तिथे एक अंग्रेजाचा जनरल होता, त्यांनी सगळं बघितलं, त्याला आवडलं सगळं झालं ते, पण त्याचं डोकं काम करेना की हे हत्ती कसे आले. बाकी सगळं ठीक आहे, पण हे 2 हत्ती एवढे मोठे महाराजांनी आणले असे इथे कसे, त्यांच्याकडे काय टेक्नॉलॉजी आहे? शेवटी काय नर आता म्हणजे त्याला एवढं इच्छा झाली की त्याने महाराजांना विचारलं की महाराज बाकी सगळं खूप छान आहे, तुम्ही महाराजा झाले, राज्याभिषेक झाला, खूप छान, पण मला हे सांगा हे 2 हत्ती कसे आलं. महाराज त्याला बोलले, जेव्हा मी 16 वर्षाचा होतो तेव्हा मी स्वप्न बघितलं होतं की असं असं माझा हिंदवी स्वराज्याची स्थापना होणार, माझा राज्याभिषेक होणार, आणि तेव्हा मला असे 2 हत्ती लागतील, आणि म्हणून हे हत्ती जेव्हा पिल्ले होते ना तेव्हा आणले होते. याला सांगतात विजनरी, याला सांगतात दूरद्रष्टा. आज मॅडमनी सांगितलं मोस्ट व्हॅल्युएबल प्रोजेक्ट MVP, त्याच्या वर सांगतो मी, मोस्ट व्हॅल्युएबल पर्सन हा पण MVP उद्योजकच आहे. त्या गावात त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? आज जे लोक पुढे मागे बोलत असणार ना हे सगळे माळे मागे पडणार आहे. इंजिन असतं ना, इंजिन स्वतः स्वतःला चालवतं, आणि मग बागेत बोगी लागते. ती बोगी चालवते का स्वतःला? ते इंजिनच्या मागे लागत जाते, तशी बोगी लागत जाणार आहे. तर त्या काळात जी परीक्षा होते लोकांची, ती परीक्षातून आम्हाला लाभलेले 9 रत्नसारखे लोक म्हणजे तुम्ही, चॅनल पार्टनर्स आणि MBBS, ही एक कोर टीम, हे आमचं 9 रत्न आहे. एवढा मोठा उद्योग करायचा आहे. आता सर बोलले की सिंधुदुर्गमधनं बाहेर जाणार, तर कर्जावकर सरांनी सांगितलं की त्यांना भारतासाठी काम करायची इच्छा होती. यांची स्टोरी पण मी सांगतो तुम्हाला, मला माहिती आहे.
दोन वर्ष आधी आता किती वर्ष झाले आपल्याला घेऊन हा प्रोजेक्ट त्याच्या दोन वर्ष आधी त्याच्या दीड वर्ष आधी आले होते माझ्याकडे बरोबर ना राज बोलतोय मी आज आले ऑफिसमध्ये सगळं समजलं त्यांना आवडलं पण त्यांच्या बरोबर कोण व्यक्ती होती त्यांना नाही जमलं आणि ते परत गेले आणि राहून गेलं आणि मीन वाईल दोडामार्ग तालुका बुक झाला बरोबर मग हे परत आले दोन वर्षांनी दीड दोन वर्षांनी आणि त्यांच्या मनात इच्छा झाली की नाही हे तर सगळं बरोबर चालू आहे मायबा टीम काम करते कंपनी पण बरोबर काम करते तर मला हे करायचं आहे की ते काम येताना ईश्वराची कृपा तो तालुका बुक असलेला ओपन झाला आणि त्यांना भेटला नाही तर तालुक्यात भेटला नसता त्यांना पण ते प्रकृती धरती माता आपण कोणासाठी काम करतोय धरती मातासाठी काम करतोय एक वस्तू लक्षात ठेवा डॉक्टर श्याम सर तुम्हाला दोन हाताने देऊ शकतात कार्तिक रावल दोन काही दोन हाताने देऊ शकतो हरिहर वहेकर दोन हाताने देऊ शकतो पण ईश्वर हजार हाताने देऊ शकतो हे धरती मातेचा जर आशीर्वाद राहिला ना तर कधीच संघर्ष होणार नाही कधीच कठीण होणार नाही धैर्य ठेवायचं आहे फक्त आणि मी सर बोलले 3-4 महिने लागणार असं थोडं डाऊट होता त्यांना 3 की 4 माहीत नाही मी सांगतो 4 नाही 3 महिन्याचा आत ही फॅक्टरी आपण प्रोडक्शनला आणू 3 महिन्याचा आत बाहेर नाही मी इथेच असणार आहे त्या दिवशी नाही तर कान धरायचे माझे सर तुम्ही बोलले होते 100 दिवस आता 101 दिवस झाले बरोबर ना तर 3 महिन्याचा हात ही आत ही फॅक्टरी आपण प्रोडक्शनला आणणार आहे ज्याचं संकट ठेवू नका आता CNG मध्ये मला परमिशनला लागते इथे पण परमिशनला लागते पण इथे मला त्याची काळजी नाही आहे कारण ही ॲग्रोबेस इंडस्ट्री आहे गवतापासून आपण फक्त प्रोसेस करतोय ज्याच्यात प्रदूषण नाही वास नाही चिमणी नाही दूर नाही आवाज नाही काय नाही मग याला काय अडचण आहे का आपण फाईल टाकू आणि करू आणि जर एखादा अधिकारीने अडवलं तर काय करू जाऊ सगळे जेवायला त्यांच्या घरी 2-4 दिवस 5व्या दिवशी सांगे बाबा तुझं जेवण परवडत नाही मला तुला किती साईन पाहिजे ते घेऊन जा पण तू कर आणि मला खरंच बरं वाटतं की आता स्थानिक नेता वेगवेगळ्या पार्टीचे अधिकारी यांनाही कळू लागलं आहे की हे चांगला विषय हे स्वार्थाचा विषय नाही आहे हा परमार्थाचा विषय आणि त्यांचाही सपोर्ट मिळतो तर आत्ता राह सोपी होणार आहे श्याम सरांनी एक बी रोपलं 23 वर्ष त्याला जतन केलं आम्ही 5 वर्ष संघर्ष केला सरांनी 2 वर्ष संघर्ष केला पण आज तुम्ही लोक जेव्हा ज्या पोझिशनला आतात आता फळं लागायला सुरू झाले फक्त पिकायचे बाकी काढायचे आणि खायचे तर चिंता करूच नका आता आणि हे फॅक्टरी कशी लावायची ते तुमच्यापेक्षा माझी जबाबदारी जास्त आहे मी जर इथे आलो आणि इथे बोलतोय तर याच्यासाठी जे काय लागेल ते मी स्वतः करणार आहे तर घाबरायचं कारणच नाही आणि हे पण सगळे कॅपेबलच आहे तुम्ही सगळेच कुणात कमी नाही चॅनल पार्टनर म्हटलं तर MCLने असं प्लॅनिंग करून ठेवलं आहे की चॅनल पार्टनरला स्वतःच्या आयुष्यात जे काय पाहिजे म्हणजे जेवण नाही चांगलं घर पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे जे काय पाहिजे ते सगळं त्याला मिळेल त्याची व्यवस्था MCLने करून ठेवलेली आहे MBP बोलले आता मी MBP डिटेलमध्ये नाही जात पण तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो 100 हेक्टर जमीन नेपियर गवताचा फार्मिंग खाली आणायची प्रत्येक MBP मध्ये असं आपलं लक्ष आहे आता हे लक्ष उद्या होणार का नाही ना त्याला प्रोसेस आहे ही 3 महिन्यात चालू झाली तिथून सुरुवात होईल पुढच्या 2-3 वर्षात ते सगळं होईल 100 हेक्टर जमीन जर आपण हत्ती गवतात नेपियर गवताचा खाली आणली प्लांटेशनच्या खाली 1 हेक्टरमध्ये 500 टन झालं म्हणजे 1 एकरी किती झालं 200 टन बरोबर तर 100 × 500 किती झाले 50,000 टन 50,000 टन एका गावात आणि 1,000 रुपयेने घेतलं तर किती पैसे त्या गावाला दिले आपण 1 वर्षाला 5 कोटी रुपये आणि त्याचे 10% पण MVP कडे आले तर किती होता तो आकडा सांगा बोला 50 लाख रुपये आम्ही पैसे दाखवायला नाही आलो आम्ही आमिष दाखवायला नाही आलो पण ते होणार आहे ते होणारच आहे मी सांगू दे की नाही सांगून दे ते टार्गेट आहे आणि हा टार्गेट कसा होणार लोक बोलतात CNG नाही लावलं आता तुम्ही पहिले हे लावताय अरे बाबा तिथे पण हत्ती गवतच लागत होतं इथे बी हत्ती गवतच लागतंय शेतकऱ्याला काय फरक पडतोय त्यांनी CNG साठी द्यावं की त्यांनी कोलसाठी द्यावं त्याला तर 2 पैसे मिळण्याची संबंध आहे ना तुम्हा लोकांना आधार मिळेल MBP ला चॅनल पार्टनरला काम मिळेल आणि त्याशिवाय आपण प्रदूषणाचं सर्वात मोठं कारण अख्खा देशातलं म्हणजे कोळसा ह्याला सॉल्व्ह करू बायोकोलनी आणि ही प्रक्रिया पण तुम्हाला सांगून देतो थोडीशी आज बोलायला आहे ना परवानगी नक्की कंटाळले नाही ना ठीक आहे बघा कोळसा जमिनीतून काढतो आपण आणि त्याला जाळतो त्याच्यातून ॲश निघते धूर निघतो खूप प्रदूषण आहे त्याला सल्फर निघतं आणि जिथून आपण खोदतो ना तिथे जंगल आहे म्हणजे जंगलाचा पर्यावरणाचा आपण नाश करतो
आता इथे मी येताना एक साईड बघितली, तिथे काही मिनरल साठी खोदत होते, पडलं आणि ते बंद झाली साईड, त्या साईडमुळे फॅक्टरी बंद झाली, किती लोकांना प्रॉब्लेम झाला. म्हणजे हे पर्यावरणाचं डिस्टर्ब करणारे कामं आपण करतोय, पण तीच वस्तू नेपियर गवतापासून मी फॅक्टरीमध्ये बनवणार तर आहे का पर्यावरणाला काय धोका? सल्फर नाही, ॲश एकदम कमी, मॉइश्चर नाही, गुणवत्ता चांगली. आता लोक विचारतात, सर आम्ही तर हिरवं गवत कापून देणार आहे, आता कोळसा कदा बघ. बरोबर आहे ना? अरे हिरवं गवतच चुकणार आहे ना बाबा. चुकलेलं काय असतं? ते हिरवंच असतं पहिले. त्याला कापून ठेवलं, एक तुमचा हिशोब झाला आणि कापून 4-5 दिवस त्या शेतात ठेवलं तर 50-60% मॉइश्चर तर असंच उडून जाणार आहे. त्याच्यानंतर त्याला साईटवर आणलं, त्याचं श्रेडिंग केलं, कटिंग केलं, त्याच्यामध्ये आपल्याकडे एक ड्रायर असणार आहे, त्या ड्रायरमध्ये त्याचं मॉइश्चर 10%पेक्षा खाली आणणार आणि मग पॅलेटिंग मशीनमध्ये त्याचे बायोमास ब्रिकेट किंवा पॅलेट जे आपल्याला बनवायचं ते आपण बनवू शकतो. आणि हे विकणार कुठे? भारत सरकारने एक योजना काढली आहे, इनफॅक्ट GRच काढला आहे, की जेवढे पॉवर प्लांट आहे अख्खा देशात त्यांना 10% को फायरिंगसाठी, म्हणजे कोळसा बरोबर फायरिंग जाळण्यासाठी 10% बायोमास पॅलेट घेणं कंपल्सरी आहे. आणि रिक्वायरमेंट किती आहे माहिती आहे? दिवसाची लाखो टन, लाखो. आता युक्रेन युद्धनंतर रशियाने युरोपियन कंट्रीला धमकी दिली की बाबा आम्ही तुम्हाला गॅस देणार नाही. युरोपनी स्वतःचे कोल प्लांट परत चालू केले, त्यांना कोल लागले कोण देणार? त्यांच्याकडे गवत येतं का? आपल्याकडे येतं ना, आपला शेतकरी देऊ शकतो. त्याचा पुढे आपण टेक्नॉलॉजी आणली आहे, त्याला म्हणतात टॉरिफिकेशन. म्हणजे काय? तर कुदरतचा काय, प्रकृतीने धरतीच्या खाली काय केलं, तर अंडर हाय प्रेशर हाय टेम्परेचर त्या जे काही वस्तू होती, गवत होतं शेतीतलं, म्हणजे जे काही पर्यावरणीय होतं त्याला कोळसामध्ये रूपांतरण केलं. त्याच्यामधलं बाकी वस्तू जळून गेली पण कार्बन राहिला, तो कार्बन राहिलेला म्हणजे कोळसा, काळा म्हणजे कोळसा. आपण या टॉरिफिकेशन युनिटमध्ये त्याला गरम करणार आणि त्याच्यामधनं अशुद्धी निघून जाईल, फक्त कार्बन राहणार. म्हणजे जो कोळसा प्रकृतीने कुदरतनी जमिनीच्या खाली हजारो लाखो वर्षात बनवला, तोच कोळसा किंवा तोच बायो CNG काही मिनिटापासून काही दिवसात आपण फॅक्टरीमध्ये बनवणार आहे, पण कुदरतीरित्याने. हे आपली टेक्नॉलॉजी आहे. तर कोणी मनात शंका ठेवूच नका कधी, सगळं रेडी आहे. डॉक्टर श्याम गोलाब सर जर बोलत आहे की मी हे बनवणार, तर ते पहिले बोलणार आणि मग शोधायला जाणार कसं बनवायचं? नाही ना, त्याने पहिले शोधून ठेवलं असेल कसं बनवायचं. लोक सांगायचे गवतापासून CNG बनतं का, पहिले सांगायचे. गडकरीजी बोलले त्याच्यानंतरही लोकांना अविश्वास होता. आणि आज पण असे लोक ज्यांनी फॅक्टरी बघितली, CNG वापरला, तरी अविश्वास आहे. मी मध्ये माझे एक प्राईम मीडिया देशमुख सरांशी बोलत होतो, बोलले नकारात्मक लोक आहेत सर. म्हटलं नकारात्मक लोक आहे ना, आयुष्यभर नकारात्मकच राहणार आहे, कशाला त्यांच्या मागे एनर्जी घालवतात? त्यांना सोडून द्या. आज ते बोलतात कोळसा नाही बनणार, मग ते बोलणार कोळसा काळा का बनला, पांढरा का नाही आहे? यांना काय उत्तर द्यायची गरज आहे का आपल्याला? डू युअर वर्क, अख्खं जग बघेल आणि ते आपण दाखवणार आहे. आज जास्त वेळ घेत नाही, आचारसंहिता आहे. तर माझे 2 शब्द संपवतो, पण मी तुम्हाला इथे वचन देतो की आपण सगळे मिळून, ईश्वराच्या कृपानी, धरती मातेच्या कृपानी, सगळे मिळून या फॅक्टरीला 3 महिन्याच्या आत आपण प्रोडक्शन मध्ये आणू. खूप खूप धन्यवाद. देवाचे आशीर्वाद म्हणा किंवा चमत्कार म्हणा, की या दोडामार्ग परिसरामध्ये हा बायोकोल प्रकल्प आपला सर्वप्रथम पहिल्यांदा MCLच्या माध्यमातून लागतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला. मी सुद्धा कोकणामधला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामधलं हे सर्वप्रथम स्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं दोडामार्ग परिसरातला हा एमकोल प्रोजेक्ट आहे. हा एमकोल प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या व्यथा, आपली परिस्थिती, आपण केलेले परिश्रम सर्वांनी इथे सांगितले, मनापासून सर्वांना हॅट्स ऑफ. कारण मला आठवत आहे की 2019 जेव्हा कोविड संपलं आणि त्यावेळेस मी प्रथमतः कोकणामध्ये आलो आणि कोकणातली जी पूर्वापार चालत आलेली परंपरा, आपल्याकडची परिस्थिती, या सर्व गोष्टींना मी अनुभवलेलं आहे. कोकणामध्ये काम करणं एवढं सोपं नाही आहे आणि एवढ्या खडतर परिश्रमामधून आपण हा प्रवास, आपण या प्रवासाला पुढे जात 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 एक एक मार्ग काढलेला आहे. आज तर फक्त एक प्रोजेक्ट लागलेला आहे, उद्या अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. काही ठिकाणी आता एक प्रश्न उद्भवला की MCNGचं काय, तर मी म्हणतो सर MCNG एमकोल तो ये झाकी आहे, अभी पूरा इंडिया बाकी आहे. तो अभी आपल्या सर्वांना MCLने आत्ताच, आम्ही प्राईम मीडियाची मीटिंग चालू होती आणि त्या घोषणेमध्ये सांगितलेलं आहे एमकोलचे 250 प्रकल्प भारतामध्ये स्टार्टअप करतोय आपण.
आणि या 250 प्रकल्पामध्ये दोडा मार्ग प्रकल्प आपला हा लागलेलाच आहे, त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेला आहे आणि त्याची शुभेच्छा आपल्या सर्वांसमोर श्याम सरांनी, सन्माननीय श्याम सरांनी आपल्याला दिलेल्या आहेत. सो आपल्या सर्वांना माझं मनापासून सांगणं आहे की किंतु परंतु करणं सोडून द्या. आपण एक देश बदलायला चाललेलो आहोत, आपण एक भारत आपला कोकण बदलायला चाललेलो आहोत आणि त्याच्यामध्ये साहजिकच थोडेफार चढउतार येत राहणार आहे आणि आपल्याला थोडंसं त्याच्यातून पुढे जायचं आहे, कारण येणारी पिढी आपल्याला बदलायची आहे, येणारा समाज आपल्याला बदलायचा आहे आणि तो होणार आहे फक्त एकच क्रांतीमुळे, औद्योगिक क्रांतीमुळे. सरांनी सांगितलं की मी 10 वर्षापूर्वी गल्फला गेलो, तिथे मी नोकरी करतोय. मला त्यांचं एक स्टेटमेंट आठवत आहे, काही महिन्या काही वर्षापूर्वीचं एक स्टेटमेंट आहे, त्यांचा एक वेबिनार मी अटेंड केला होता की मी दुसऱ्या देशासाठी काम करतो याची मला खंत वाटते आणि तेच अभिमानाने मी जर हे MCLच्या माध्यमातून भारतासाठी काम केलं तर त्याचा मला गर्व वाटेल, असं एका स्टेटमेंटमध्ये त्यांनी ते शब्द वापरले होते, मला आजही आठवतात आणि मी तेव्हापासून त्यांचा फॅन झालो. सिनियर असो ज्युनियर असो तो प्रश्न नाही आहे, पण मानसिकता, समाजासाठी काय बोलणं, समाजासाठी काय करणं, आपल्या लोकांसाठी काय करणं, ही सद्भावना त्यांच्यामध्ये आहे आणि खरोखर तो माणूस इतका आत्मीयतेने हा प्रकल्प लावण्यासाठी आतुर आहे की त्यांनी जे घड ठरवलं होतं की माझ्या बायोफिलचा प्रोजेक्ट असेल किंवा माझा एमकोलचा प्रोजेक्ट असेल किंवा माझा येणारा सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट असेल किंवा माझे फल उत्पादनाचे प्रोजेक्ट असतील, ते माझ्या तालुक्यामध्ये प्रथमता कसे येतील याच्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन आणि त्यांचे प्रयत्न आता यशाला आलेले आहेत. आपल्या तालुक्यामध्ये एमकोलचा हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये एक एक स्टेप स्टेप करत आपण आता एक एक पायरी आपण वर जाणार आहोत आणि याच्या सर्वांमध्ये आपण सहभागी आहात, कारण ही कंपनी नाहीये तर ही एक सहकार तत्वावरती सामाजिक चळवळ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टनर आहात, तुम्ही त्याच्यामध्ये उद्योजक आहात, तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग आहात, तुम्ही त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहात, हे आपल्याला कळलं पाहिजे. ही एक तर त्यांची कंपनी नाही, कार्यकर्त्याची कंपनी नाही, ती एक चळवळ आहे, एक विचार आहे जो आपण समाजापर्यंत पोहोचवतो, एक तालुक्यापर्यंत आपण पोहोचवतोय, ज्यामुळे तालुक्याचा विकास होणार आहे, ज्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत, ज्यामुळे लोकांना रोजगार मिळणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळणार आहे, हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी तो बदल झालेला आपल्याला दिसेल आणि तो बदल आता आपण सुरुवात केलेली आहे. ही जी भूमी आहे, ही जी जागा आहे, या मातृभूमीमध्ये आज आपण त्याचं पूजन केलेलं आहे आणि या मातृभूमीला आपण सांगितलेलं आहे की आजपासून आम्ही या कामाला प्रारंभ करतोय, येणाऱ्या 100 ते 120 दिवसांमध्ये इथे तुम्हाला एक फॅक्टरीचं स्वरूप तुम्हाला दिसेल आणि त्याच्यासाठी ते 100% प्रयत्न करतील, ही संपूर्ण टीम त्याच्यासाठी प्रयत्न करेल. आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या परिसरामध्ये जी काही मुलं आहेत, बेरोजगारीत मुलं आहेत किंवा जे होतकरू तरुण वर्ग आहेत, त्यांना या संघर्षामध्ये, या चांगल्या संकल्पनेमध्ये त्यांना समाविष्ट करा, जेणेकरून त्यांना एक चांगली संकल्पना मिळेल. जसं मगाशी नाईक मॅडमनी सांगितलं आपला अभिप्राय की सुंदर अशी संकल्पना मला मिळाली पण मला याच्यात गवत नाही लावायचं, तर मला असं काही त्या प्रकल्पाच्या माध्यमातून उभं करायचं आहे ज्याच्यातून मला लोकांना काहीतरी देता येईल आणि ते त्याने करून दाखवलं. आपल्या या तालुक्यामध्ये 37 ग्रामपंचायतपेक्षा जे जास्त असते तर आजही लोकांनी लाईन लावून MBB प्रोजेक्ट घेतला असता, पण ती कमी आहेत. पण मी आज तुम्हाला एक शब्द सांगतो, तो शब्द असा आहे की जे 67 केंद्र चालक आहेत म्हणजेच MVP धारक आहेत, ते MVP केंद्र चालक नाहीये, तर तो शब्द लक्षात ठेवा, तो मोस्ट व्हॅल्युएबल पर्सन आहे ज्याला लोक शोधत येणार आहे की कुठे आहे माझ्या गावाचं केंद्र, मला माझ्या गावामध्ये कोणती चांगली गोष्ट देता येईल ते तुम्ही मला सांगा, मी ते घ्यायला तयार आहे, असे व्यक्तिमत्व म्हणजेच MVP धारक असणार आहे. कारण त्या गावाचं केंद्राचं प्रतिनिधित्व करणारा तो व्यक्ती असेल ज्याच्यामुळे त्या गावाचा विकास होणार आहे. तर MVP हा मोस्ट आहे, खूप व्हॅल्युएबल आहे, जे आपल्याला समजलं पाहिजे आणि हा जो प्रकल्प आहे त्याचं हे केंद्रबिंदू आहे. प्रत्येक MVP माल इथे येणार आहे आणि इथे त्याचं प्रोडक्शन तयार होणार आहे आणि मग तो मार्केटमध्ये आपण प्रोडक्ट तयार करू आणि ते विकलं जाणार आहे. असे अनेक गोष्टी आहेत. कोकण म्हणतात रत्नांची खान, आपण या कोकणामध्ये राहतो, रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, मी त्याला कोकणच म्हणतो, मग 9 तालुके असेल किंवा तिथे 9 तालुके असेल, प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला जर आपण सदन केलं आणि एक एक कडी जोडत गेलो तर भारत तयार होणार आहे आणि ही स्थिती आपली आहे आणि आपल्याला ते करायचं आहे. मी आपल्या सर्वांना या व्यासपीठावरून आवाहन करतो, जास्त वेळ घेत नाहीये, आपण झोपले असाल जागे व्हा, जागे असाल पळायला लागा, पळत असाल तर खूप अति वेगाने आपली स्पीड वाढवा जेणेकरून हा प्रकल्प लागेल आणि आपण मयेकर सरांना त्याच्यामध्ये सपोर्ट करा जेणेकरून जगामध्ये आपल्या दोडामार्ग तालुक्याचा इतिहासामध्ये त्याची नोंद केली जाईल, असं काम आपण करून दाखवूया.
सीनियर बीडीए सागर सांगेलकर यांनीही दोडामार्ग टीमच्या कामाबाबत गौरवोद्गार काढले. दोडामार्गची टीम सबसे बेस्ट असून आता किंतु परंतु सोडा, फक्त तुमची साथ आणि विश्वास एवढंच आमच्यावर ठेवा असं आवाहन केलं. दोडामार्ग म्हणजे माझं दुसरं घरच आहे. ऍक्च्युली माझ्या मामाचं गाव हिवाळे आहे, तर दोडामार्ग हा काय मला वेगळं काही हे नाही आहे. इथे बरेच जण मला ओळखत असतील, पण मी वैयक्तिक इथे काही जणांना ओळखतो. म्हणजे आपले नाईक इथे बसले आहेत, ते एम बी पी ओनर वगैरे आहेत. अच्छा, मॅडम आपले आहेत तिथे. त्यांनी तर मला लहानाचं मोठं होताना बघितलेलं आहे, कारण ते आमचे त्यांची बहीण आमच्या माझी काकी आहे, ते शेजारीच आहेत आमचे. तर हा दोडामार्ग तालुका माझ्यासाठी तेवढाच परिचयाचा आहे. आज इथे भूमिपूजन झालं, पण मी तुम्हाला सर्वांना सगळ्यांना सांगू इच्छितो की हे माझ्यासाठी भूमिपूजन नव्हतं, हे पंढरपुरातलं पंढरीची पूजा असल्यासारखी झाली वाटली. कारण ती कशासाठी, मी एक कुठेतरी वाचलंय की पंढरपुरात आपली विठ्ठलाची पूजा होते ना, ती तिथे झाली तरी त्याचा लाभ सगळ्यांना मिळतो, सगळ्या विठ्ठल भक्तांना मिळतो. ह्या पूजेचं महत्त्व तेच आहे. आज उपस्थित जेवढे लोक आहेत, ते पूजेचा मान त्यांनाच मिळणार किंवा त्याचा आशीर्वाद तेवढा मिळणार नाही, तो दोडामार्गवासियांना सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे त्या पूजेला तेवढं महत्त्व आहे, हे निश्चित सांगतो मी तुम्हाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, एक यती मती गती जुळली आहे. आज ह्या तालुक्यात बेळगाववरनं लोक आले आहेत, आपल्या सिंधुदुर्गातल्या प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व इथे आहेत. कर्जावकर सर आहेत, कार्तिक सर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जुळून यायला ना खूप एक नशिबाची नाळ लागते, आणि ती इथे आज जुळली आहे सासोली गावात. म्हणजे तुमच्या सासोली गावाला किती महत्त्व आलं आहे हे विचार समजून घ्या. बाकी माझी सावंतवाडीची टीम पण इथे उपस्थित आहेत, ज्यांनी आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत सुरुवात केली. ते सगळे इथे तुमच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत. दोडामार्ग टीमबद्दल बोलावं तर ते खूप कमी आहे. एम बी पी ओनर्स तर मी काही जणांना भेटलेलो आहे अगोदर, पण तुमची जी संचालक मंडळी आहे किंवा इतर जे तुमचे चॅनल पार्टनर्स आहेत, त्यांना मी हे काम करताना पाहिलं आहे स्वतः. नीलम मॅडम आहेत इथे, बाकीचे इतर पराशर सर वगैरे तुमचे असतीलच इथे. आता मी प्रत्येक जणांचं नाव घेत नाही, खूप लिस्ट मोठी होईल ती. यांचे कष्ट मी बघितले आहेत तुम्हा लोकांसाठी. आणि मी खरंच एम बी पी ओनर्स किंवा इथे जे ग्रामस्थ आहेत किंवा आपले मीडिया पार्टनर्स इथे आहेत, सर तुम्हाला खरं इच्छित सांगतो की ह्या लोकांचे प्रयत्न ना खूप प्रामाणिक आहेत. आणि दिवस रात्र मी बघतो, आम्हाला रिपोर्ट असतो, आम्हाला कळतं की दिवस रात्र हे कुठल्या स्टेजला काय करतायत, हे सगळ्यांचं केलं जातं. त्यामुळे ही निस्वार्थी भावना तुमच्यासाठी चाललेली आहे. आणि जसं मगाशी मॅडमने आपल्या म्हणाले, तृप्ती मॅडमने इथे म्हणाले की आम्ही उभी करण्यापेक्षा ही एमकोलची जो युनिट इथे लागणार आहे तो आपण सर्वांनी मिळून उभा करायचा आहे. तर मी एकच गोष्ट तुमच्याकडे मागतो इथे आणि थांबतो, तुमची साथ आणि तुमचा विश्वास बस एवढाच आमच्यावर ठेवा, आणि तो आमच्या सोबत राहा. यावेळी दोडामार्ग बायोफ्युएल्स कंपनी जैव इंधन क्रांतीत ऐतिहासिक काम करेल असा विश्वास व्यक्त करत कंपनीचे MD मयेकर यांचं MCLच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केलं. स्वतः कंपनीचे सल्लागार तथा चीफ डॉक्टर श्याम गोलप यांनी सुद्धा या भूमिपूजन सोहळ्यास ऑनलाईन उपस्थिती दर्शवली होती. तर दुबई सारख्या गल्फ कंट्रीत आलिशान नोकरी आणि तितकीच मोठी पोझिशन असतानाही आपल्या देशात आपल्या मातीत आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करायचं यासाठी अहोरात्र झटणाऱ्या हरिहर मयेकर यांची जिद्द आणि मेहनती प्रवास खरोखरच ग्रेट आहे. आज चांगली पोझिशन असतानाही आपल्याला रोजगारासाठी नोकरीसाठी दुसऱ्या देशात जाऊन काम करावं लागतंय, ती वेळ आपल्या भावी पिढीवर येतानाही आणि भारत मातेचा सुपुत्र म्हणून गर्वानं आपल्या छातीवर आपल्या देशाचा तिरंगा लावून अभिमान बाळगावा असं ध्येय ज्यांचं आहे असं अढळ नेतृत्व तुम्हाला लाभलंय, त्यासाठी साथ द्या, विश्वास ठेवा, येणारं उज्ज्वल पर्व तुमचंच आहे असं आवाहन यावेळी कार्तिक रावल आणि सागर सांगेलकर यांनी आवर्जून केलं. आज देशामध्ये सर्वाधिक चर्चा केली जाते ते जैव आणि बायो इंधन, आणि हे संपूर्ण जैव आणि बायो इंधन संपूर्ण देशात एक वेगळी क्रांती करण्यासाठी ज्या कंपनीने पुढाकार घेतलेला आहे ते MCL कंपनी, आणि MCL कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत. तळ कोकणात या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज यमकोलच्या या ठिकाणी युनिटचं भूमिपूजन झालेलं आहे, आणि त्या भूमिपूजन सोहळ्यासाठी सध्या कार्तिक रावल सर आहे, आपण त्याचे थेट संवाद साधूया. कारण कोकणात ज्या पद्धतीने दोडामार्ग बायोफ्युएल प्रोड्युसर कंपनीने तर कोकणात या काम केलं आणि संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात एक मोठी औद्योगिक क्रांती करण्याचं पाऊल उचललं होतं, अनेक चर्चा तर्कवितर्कांना सुद्धा उदाहरण आलेलं होतं, आणि आज थेट या ठिकाणी युनिटचा शुभारंभ होतोय. तर काय सांगाल, कारण ज्या पद्धतीने या कंपनीने या ठिकाणी काम केलं आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने देशभरात चळवळ उभी राहिलेली आणि आज कोकणात या ठिकाणी याचा मोर्चा मिळवलेली काय, आज दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनी आणि दोडामार्ग बायोफ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड व मीरा प्रिंट लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त प्रयासाने
आज या जागेवर बायोकोल या फॅक्टरीचं भूमिपूजन झालेलं आहे. भारत देश जर आपण म्हटलं तर भारत भरपूर वस्तू बनवतो, आपण बाहेर एक्सपोर्ट पण करतो, पण एक विषय असा आहे ज्याच्यात आपण मागे आहोत किंवा दुसऱ्यांवरती आपण निर्भर आहोत, म्हणजे इंधन. आपण प्रतिवर्ष दरवर्षी आपल्या आवश्यकतेसाठी 8 लाख कोटीचं इंधन आयात करतो, त्याशिवाय 4 लाख कोटी दुसरं एनर्जीची जी रिक्वायरमेंट आहे, असं म्हणून वर्षाला 10 ते 12 लाख कोटी आपले विदेशात जातात. आणि त्याशिवाय जर इंधन महाग झालं तर आपला अख्खा इकॉनॉमीवर परिणाम होतो. या विषयाला समजून आमची कंपनी मिराज इन्फोर्स लिमिटेड आणि त्यांचे प्रमुख डॉक्टर श्याम गोलपचरणी 23 वर्षाआधी या जर्नीची सुरुवात केली. 10 वर्ष आमच्या कंपनीला झालं मिराज इन्फोर्स लिमिटेडला. आणि आज भारतभर 850 तालुक्यांमध्ये आम्ही बायो सी एन जी, म्हणजे रो मटेरियल बायोमास किंवा हत्ती गवत, त्याच्यामधला बायो सी एन जी आणि त्याच हत्ती गवतामधला बायोकोल याचे प्रोजेक्ट लावायला सुरुवात केलेली आहे. त्याच मध्ये आज दोडामार्गमध्ये आम्ही याचं भूमिपूजन केलं. या प्रोजेक्टमध्ये जे आपण कोळसा इतर जमिनीतून काढतो किंवा बाहेरून आयात करतो त्याच्यातून भरपूर प्रदूषण पण होतं, सल्फर निघतो, ॲश कंटेंट निघतो, धूर निघतो. या सगळ्याचा पर्याय म्हणून बायोकोल हा प्रोजेक्ट आहे. भारत सरकारचा एक योजनाप्रमाणे जेवढे पॉवर प्लांट आहे त्यांनी को फायरिंगसाठी 10% बायोमास पॅलेट याचा उपयोग करणं कंपल्सरी आहे, पण त्याचे मॅन्युफॅक्चरर नाही आहे, प्रोड्युसर नाही आहे, आणि एक छोटा छोटा व्यक्ती हे करू शकत नाही. म्हणून प्रत्येक तालुक्यात आमच्या टीमला घेऊन MCNG अशा फॅक्टरी लावायची सुरुवात केली आहे, ज्याच्यात एक सुरुवात ही झाली आहे. आमचं टार्गेट आहे जर प्रॉपर वेने सगळं चाललं तर मॅक्झिमम 3 महिन्याच्या आत इथून प्रोडक्शनची सुरुवात करायची. याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मेकर दर्जाची शेती करायला मिळेल आणि त्याच्यात चांगली इन्कम होईल, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि इकडच्या लोकांना बाहेर जावं लागणार नाही. तसंच एक प्रोजेक्ट एस्टॅब्लिश करून न थांबता लगेच 2, 3, 4, 10 जेवढे प्रोजेक्ट शक्य असेल तेवढे प्रोजेक्ट मला दोडामार्गमध्ये बायोकोलचे लावायचे आहे. त्याशिवाय मला हे पण सांगायला आनंद होतो आहे की बायो सी एन जीची फॅक्टरीची पण परवानगी होत आली आहे आणि पुढच्या काही महिन्यात ती पण सुरुवात होईल. तर ह्याच्यामुळे दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, आजूबाजूचे जेवढे मालवण, आजूबाजूचे जेवढे तालुके त्या सगळ्यांचा खूप विकास होईल. आपल्या रॉ मटेरियलनी आपलं इंधन बनेल, आपले लोक ते वापरणार आणि जे पैसे बाहेर जाते ते आपल्या शेतकऱ्यांच्या हातात जाणार आणि शेतकरी हा रॉ मटेरियल देणार आणि तो जेव्हा खर्च करणार तर अख्खी इकॉनॉमी एकदम मल्टिप्लाय होणार आणि $5 ट्रिलियन इकॉनॉमी जे बनवायचं भारताचं स्वप्न आहे ते याच्यामुळे संपूर्ण होऊ शकतं. नक्कीच सर, बायो सी एन जीचा आपण उल्लेख केला, सुरुवातीला खरं तर या कंपनीने बायो सी एन जी प्रोजेक्ट आणण्यासाठी सर्वांना आश्वासन दिलं होतं. मात्र ज्या काही आपण तांत्रिक बाबी सांगितल्या तर नेमक्या काय आहेत, कुठे घोडं अडलं आहे, कशामुळे हा प्रोजेक्ट लांबतोय, एक जमेची बाजू आहे की आज सुरुवात होते आणि जे आपले भागधारक आहेत त्यांना कुठेतरी अजून पॉझिटिव्ह मिळालेला आहे, तर हे नेमकं घोडं कुठे आहे? बायो सी एन जी किंवा CBG प्रोजेक्ट, कॉम्प्रेस बायोगॅस प्रोजेक्ट असं याला आपण म्हणतो, भारत सरकारची योजना पण आहे बायोफ्युल पॉलिसी 2018 अंतर्गत सतत सस्टेनेबल अल्टरनेट वॉर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्ट आणि याच्यासाठी धोरणं क्लिअर आहे. पण फॅक्टरी लावताना आपल्याला सर्वात आधी लागतं इंडस्ट्रीयल बिन शेती, म्हणजे NA. आता सिंधुदुर्ग हा इकोसेंटेसिव्ह झोनसारखा आहे आणि इथे नियम खूप कडक आहे आणि ते असले पण पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पर्यावरणाची रक्षा होत नाही. मग आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात कोणत्याच प्रकारचा धूळ, चिमणी, वास, प्रदूषण काहीच नाही. केंद्र सरकारने याला व्हाईट कॅटेगरी असं दिलेलं आहे, पण राज्य सरकारमध्ये आत्तापर्यंत ते अंडर प्रोसेस आहे आणि ऑरेंजमध्येच आहे, तर काही महिन्यात ते व्हाईटमध्ये येईल. मीनवाईल बिनशेतीची प्रक्रिया आहे, फायर डिपार्टमेंट कारण आपण इंधन बनवतो आहे तर फायर डिपार्टमेंट आणि पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन म्हणजे TESOची परवानगी लागते, फायर सेफ्टीची लागते आणि हा प्रोसेस लेंदी असल्यामुळे याला वेळ लागतो. तर ते करत करत आज आम्ही किनाऱ्यावर आलो आहे आणि मला विश्वास आहे पुढच्या काही महिन्यात काम सुरू होऊन बायो सी एन जीचं लवकरात लवकर इथून CNG बनेल आणि आपल्या गाडीत आपल्याला भरता येईल आणि याच्यामुळे सर्वात आधी शेतकऱ्यांचं जीवन खूप सुधारणार आहे. जे शेतकऱ्यांची डबल इन्कम जर करायची असेल तर जे ट्रेडिशनल क्रॉप आहे म्हणजे जे आपण आज पारंपरिक शेती करतो आहे त्याच्यातून हे शक्य नाही आणि ते होणार आहे एनर्जी क्रॉप फार्मिंग म्हणजे हत्ती गवत किंवा नेपथ्या फार्मिंगनी आणि ते आपण सुरुवात करा. ओके सर, एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी कोकणात नेमकं या प्रोजेक्टचं काय स्वरूप असेल, किती लोकांना रोजगार मिळेल आणि कशा पद्धतीने याची आर्थिक उलट असेल? बायो सी एन जीचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात मिनिमम 10 टन पर डे बायो सी एन जी, 15 टन ऑर्गॅनिक फर्टिलायझर, ज्याच्यामुळे आपण टोटल ऑर्गॅनिक शेतीकडे वळू, 5 टन CO2
आणि 70 टन लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर आयदर आपण ते शेतकऱ्याला देऊ शकतो किंवा रियूज करू शकतो. CO2 जे आहे ते आपण जेवढं फायर फायटिंग इक्विपमेंट किंवा मग आपले कोल्ड ड्रिंक्स किंवा फर्टिलायझर इंडस्ट्री की जे जातं बायोकेमिकल पण CO2 मधून बनवता येतात. जैविक खत जे आपण सदस्य बनवलं शेतकऱ्यांना त्यांना देऊन त्यांच्याकडनं ऑर्गॅनिक शेती करून ते आपण देऊन त्यांना मार्केट मिळवून देणार आहोत. आणि 10 टन बायोसीएनजी असा तो विषय आहे. टोटल जे प्रोजेक्टचे टर्नओवर आहे ते प्रॉफिट जो आहे तो 10 ते 12 कोटीचा पुढे जाऊन असणार आहे जेव्हा एक्सपान्शन करणार आणि उलाढाल पुढे जाऊन 100 कोटीचा वर जाणार आहे. कंपनीची एक पॉलिसी आहे त्या पॉलिसी अंतर्गत तालुक्याची फॅक्टरीची मिनिमम 20% आजीवन त्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी ॲज अ CSR फंड खर्च करणार आहे. तर सुरुवातीला ते 2 कोटी असणार आहे पुढे जाऊन 20 कोटी आणि जर आपण सगळ्यांनी मिळून एकमेकाला सहकार्य देऊन मेहनत केली तर ते वर्षाला 100 कोटी असू शकतात. सरकारच्या कांद्याला कांदा लावून त्यांच्याबरोबर काम करून आपण प्रत्येक गावाला लायब्ररी देऊ शकतो, मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप देऊ शकतो, मेडिकल फॅसिलिटी देऊ शकतो आणि छोटी मोठी जी आवश्यकता आहे ती आरामात आपण आपल्या फॅक्टरीच्या CSR फंडिंग करू शकतो. त्या व्यतिरिक्त बायोकोल हा एक फास्ट होणारा कॉन्सेप्ट आहे कारण तो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे. त्याच्यात पण कोणतंही प्रदूषण धूळ वगैरे काहीच नाही आहे आणि हे फक्त नेचर करताना आपण टॅलेंट बनवतात थ्रू प्रोसेस. त्याच्यामुळे याला पर्यावरण किंवा बाकी विषय लागतात, इंडस्ट्रीमध्ये लागतं पण तेवढं किचकट विषय तो नाही आहे. आणि त्याच्यामुळे ह्या फॅक्टरीज आपल्याला लवकर सुरू करता येईल. जिथे आम्हाला तिथे संघर्ष झाला तिथे हे सोपं जाणार आहे. आणि जर जसं सरांनी आता काही लोकांना भेटून आलं आहे आणि ते सरकारी अधिकारी म्हणा किंवा पॉलिटिकल नेता म्हणा त्यांनी खूप सहकार्य द्यायचं त्यांना प्रॉमिस दिलेलं आहे आणि देत पण आहे आणि त्याच्यामुळे खूप चांगलं काम होणार आहे. आणि ही फॅक्टरी आपण लवकरात लवकर सुरू करू. याच्यामुळे आणि त्या फॅक्टरीमुळे तालुक्यात 500 ते 2500 लोकांना तर डायरेक्ट रोजगार मिळणार. इनडायरेक्ट फायदा 10 ते 15 हजार परिवारांना होणार. व्हॅल्यू ॲडिशन, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, CO2 प्रोडक्ट असं भरपूर ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे. आणि हे सगळं करताना आपल्याला टीम लागते, डेडिकेटेड कमिटेड आणि प्रामाणिक लोकांची. ही टीम आमची शेतकरी उत्पादक कंपनी आणि आमचे चॅनल पार्टनर किंवा MBP होल्डर आहे यांच्याद्वारा ते आपण करतो. तर हे एक संधी आहे, हे आपल्या भारतासाठी आहे. पण फॉर्च्युनेटली पहिली बायोकोल फॅक्टरीचं आमच्या MCLच्या माध्यमाने पहिली बायो फॅक्टरीचं आज शुभारंभ धुडामाटला होतो आणि याचाही मला खूप खूप आनंद आहे. नक्कीच देशात एक जैव इंधन क्रांती करण्याचं मोठं खासगी पावलं आपण उचलत आहे. सगळ्यात मधलं कोकणात रायगड पोलाड नंतर दोडामारच्या टीमने अग्रेसिव्हपणा घेतला आहे, कसं कौतुक करलं या टीमचं काय सर? हरिहर मयेकर सरबद्दल सांगितलं तर ही इज टेक्निकली इंजिनियर आणि दुबई पेट्रोलियममध्ये ते रिगवर प्रोडक्शन मॅनेजर आहे. एका रिगमधनं ऑइल कसं काढणं, त्याचं प्रोडक्शन कसं मेंटेन करणं, त्याला सुरळीत कसं चालवणं, कारण ते काही काळ काही मिनटं पण बंद झाली तर अरबो खरबो रुपयाचं नुकसान होतं. तर त्याच्यात त्यांची पारंपरिक म्हणजे एक मास्टरी आहे. त्याशिवाय मी ज्यांना एव्हा एकदा भेटलो होतो आधी तेव्हा त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की सर जेव्हा मी ते दुबई पेट्रोलियमसाठी काम करतो तेव्हा इथे ना माझ्या शर्टावरती दुबईचा झेंडा असतो, मला खूप आवडेल तर हा झेंडा भारताचा असेल. तर त्यांचं एक कमिटमेंट, एक डेडिकेशन आहे आणि त्या डेडिकेशन, एक्सपर्टीन, एज्युकेशन, इंजिनिअरिंग फील्ड आणि त्याशिवाय एक चांगलं लोकांना जोडून द्यायची पद्धत त्यांच्यामुळे हे सगळे लोक आले. ही पण खूप चांगली टीम आहे आणि सगळे स्थानिक मिळून स्थानिक लोकांच्या भल्यासाठी काम करताय आणि याच्यासाठी मी मयेकर सरांचं खूप खूप कौतुक करतो. नक्कीच देशभरातील 800 तालुक्या ठिकाणी सहभागी होत आहे. दोडामार तालुका आहे या तालुक्याचं विशेष म्हणजे प्रत्येक तालुक्यातील गाव जोडले गेले आपल्याशी, हजारो भागदार आपल्या कंपनीशी संलग्न झाले आहेत. त्यांना काय संदेश द्याल आपल्याला जर पुढे जायचं असेल तर कोणता संयम लागतात? सर्वात आधी तर संयमपेक्षा मी असं सांगेल की जेव्हा एखादं मोठं काम होतं किंवा आम्ही MCL हा बिझनेस न म्हणता याला क्रांती म्हणतो. भारताची क्रांतीची सुरुवात जर आजादी इंडिपेंडन्सची क्रांती म्हटलं तर 1857चा स्वातंत्र्य समर तिथून सुरू झाली आणि फार आपल्याला 1948मध्ये स्वतंत्रता मिळाली, बरोबर ना? तर त्या काळात लोकांनी खूप संघर्ष केला, लोकांनी जीव दिले, काही काही लोकांचे परिवार उद्ध्वस्त झाले, हे सगळं करून करून आपल्याला स्वतंत्रता भेटली. स्वतंत्रतानंतर 2 क्रांती झाली, एक झाली हरित क्रांती ज्याच्यामुळे आपण अन्नाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झालो, दुसरी झाली दुग्ध क्रांती ज्याला व्हाईट रिव्होल्युशन म्हणतो ज्याच्यामुळे आपण दुग्ध या इंडस्ट्रीमध्ये खूप पुढे गेलो. आणि तसंच आत्ता होतं आहे इंधन क्रांती. आणि जेव्हा एखादी क्रांती असते ना तेव्हा धैर्य लागतं, कमिटमेंट लागतं, पेशन्स लागतं आणि हे आपल्या भारतातल्या लोकात तर आहे पण विशेषतः महाराष्ट्र आणि त्याच्यात पण सिंधुदुर्ग कारण हे महाराजांच्या एरिया, छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती पण आहे, हे आपले आराध्य दैवत आहे आणि ते आपल्याला शिकवून गेलं आहे. फक्त तेच आपल्याला विचार करायचं आणि बाकी जे होणार आहे ते पुढचे 1 महिने, 2 महिने, 3 महिने आता तुम्हाला दिसणारच आहे. म्हणजे आत्ता संघर्षाची वेळ,
पेशन्स करायची थांबायची वेळ खरं सांगू तर संपली आहे. आता तर फळ खायची वेळ आली आहे आणि याच्यासाठी या सगळ्यांना मी खूप खूप अभिनंदन. नक्की संघर्षाची वेळ संपलेली आहे, आता फक्त आपल्याला फळं टाकायची आहेत अशा प्रकारचा संदेश स्वतः राहुल सर यांनी दिलेला आहे. आणि इथल्या कोकणासाठी, कोकणातील हे जे शेतकरी मोठ्या अपेक्षा ठेवून या कंपनीवर आहेत, निश्चित ही एक त्यांच्यासाठी प्रेरणादायी अशी गोष्ट आहे. कोकण सातारासाठी संदीप देसाई, जोडावा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.